नांदेड जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण आढळल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तरी भीती न बाळगण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. सध्या चीनमध्ये कोरोना या आजारानं थैमान घातलं असून बऱ्याच जणांना या संसर्गामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. आता ह्या आजाराचा संशयित रुग्ण हा नांदेड इथं सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सदर रुग्ण हा काही कामानिमित्त चीन इथं गेल्यानंतर त्यास या आजाराची लागण अथवा संसर्ग झाल्याचं कळून आलं. सदर रुग्णास या आजाराचे लक्षण असल्याचे समजल्यानंतर रुग्ण स्वतः होऊन रुग्णालयात दाखल झाला. संबंधित रुग्ण हा सध्या नांदेड येथील शंकरराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेत असून नागरिकांना काहीही घाबरून जाण्याची गरज नसल्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.